सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर में कैसे फल फूल रहा है ड्रग्स का कारोबार, इस मामले का किया पर्दाफाश। ड्रग्स सप्लायर से पीड़ित लड़की ने ड्रग्स सप्लायर गरीब घर की लड़कियों को अपने प्यार के जाल में फंसा कर करवाता है ड्रग्स सप्लाई का धंधा। ड्रग्स सप्लायर का लड़की हाथ ट्रायंगल अभी तक 4 से 5 हिंदू लड़कियों को फंसा चुका है अपने जाल में। पीड़ित लड़की ने किया संगीन आरोप। उसी जाल में फंसी लड़की ने बताई अपनी आपबीती। पुलिस ने लड़की की शिकायत पर 3 बार एंसी दर्ज करके झांडा नपल्ला उल्हासनगर शहर में एमओ और सारेका के जरिए चलाया जाता है ये पूरा ड्रग्स का कारोबार। देखिए पूरी खबर को सुनिए पीड़ित लड़की ने क्या किया। मकसूद मोहम्मद शाह उर्फ राधे ड्रग्स सप्लायर के खिलाफ सनसनीखेज आरोप। सुनिए पीड़ित लड़की की जुबानी। वार मारन कौन है तो आणि काय का राधे शाह त्याचा ड्रग्स चा धंदा है। तू कधीपासून तुला तो टॉर्चर करतो? मला 3 वर्ष झाले मला टॉर्चर करतोय तो। मला सारखं बोलतो तू मला भेटायला नाही आले तर मी तुझ्या घरात 10 गिरा मॅमडी टाकन आणि तुला फसवणार। एक दोन वेळा त्याने माझे पोलीस त्याच्या मागे लागलेले माझ्या खिशात टाकलेलं बोललेलं का तू लेडीज तुला काय नाही करणार आहे तू तुझ्यावर मी टाकन सगळं बोलते। हो हो मला बोलतो तू तेरे पास रख आणि तू विक मी माझं नाव घेईन। मी नाही करायची मला तो मारायचा। मला मशान मूवीमध्ये घेऊन जाऊन माझ्यासोबत सगळं काय करायचं आणि मला मारायचं बोलायचं जागा तू हे सब काम नाही करेगी तर बोलतं मी तुझ्या घरात पोरं पाठवणार। आता तुझी मागणी काय? माझी मागणी मला त्याला सोडायचं नाही त्यांसोबत माझ्यासोबत जे काय केलं मला त्याला सोडायचं नाही बस। म्हणजे काय नेमकं करायचं? कारवाई झाली पाहिजे। हो कसली कारवाई? हेच का त्याने माझ्यासोबत सगळं काय केलं मला जबरदस्ती करतो तुझ्या घरात हे कारण त्याच्यामुळे माझी आई आजारी आहे मला माझ्या आईला नाही सोडायचं मी त्याला भले तो कुठंपर्यंत माझा केस चालू मी ते चालवायला तयार आहे। त्याचं नाव काय आहे? मक्षुष शाह। त्यांनी राधे शाम नाव का लावलं? ते फेक त्यांनी फेक नाव टाकलंय त्याच्यावर राधे। तुझं नाव काय? माझं प्रिया कचरू जाधव। किती दिवसापासून तो धंदा? 3 वर्ष झाले मला त्याने मला असं टॉर्चर करून 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 माझं त्याने 5.5 महिन्याचा पोरगा पण पाडलंय। मी त्याने मला असं जीत केली होती म्हणून मी प्रेग्नंट होते माझं 5.5 महिन्याचं त्याने पोरगा पण पाडलंय। मला बोलतं मी तुझ्यासोबत लग्न करेन तू प्रेग्नंट राहा जर तुम्ही माझा पोरगा मारला तर बोलतं मी तुझ्यावर एमडीचं हे करेन ते करेन का तू धंदा करते तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे का? मला त्याच्यावर केस करायची मला सगळं त्याच्यासोबत माझ्यासोबत त्याने जे केले मला ते दाखवायचं बस। मी माझं आणि ती पोरगी आहे दोन त्याच्यासोबत मला बोलते मेने मला बोलतं मेरा बच्चा नाही तर व माझ्या घरात सगळे काय प्रूफ पडलेले आहेत माझे मेडिकल रिपोर्ट आहे माझ्या घरात तो बोलतात ती पोरगी मला बोलती की व राधे का बच्चा नाही तर व किसी और का था। मला सारखं लोक टॉर्चर करतात का राधेचा नव्हता तर राधेचा नव्हता ती पोरगी सारखं माझ्या घरी येऊन तमाशे करते। त्या पोरीचं नाव काय? नेहा।